तर दसऱ्यासोबतच आज संपूर्ण महाराष्ट्र धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा उत्साहाने साजरा करतोय, त्या संदर्भातल्या घडामोडी सुद्धा आपण बघणार आहोत. पुस्तकांशिवाय धम्मचक्र प्रवर्तन दिन हे पटतच नाही, कारण बाबासाहेबांचे विचार ज्या पुस्तकांमधून मिळतात ती पुस्तकं यावर्षी विक्रीला नाहीत. दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी दर्शनाला येतात, इथे आजच्या दिवशी लाखो रुपयांची पुस्तकं विकली जातात, पण यावर्षी पुस्तकं विकायला आलेलीच नाही, त्यामुळे नाराजीची भावना आहे. आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्याच्या निमित्तानं लाखो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे आहे ते दरवर्षी दीक्षाभूमीवर दाखल होत असतात. मात्र आता सध्या कोरोनाचं सावट असल्याने इथे मोजकेच अनुयायी जे आहे ते दीक्षाभूमीवर दाखल झालेले आहे. आणि दीक्षाभूमीवर जर दाखल झालेलं पाहिलं तर इथे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये भयानशी शांतता जी आहे ती आहे. काही मोजकेच नागरिक जे आहे की ते इथे आलेले आहेत. या संपूर्ण परिसरात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दरवर्षी पुस्तकांचे जे आहे ते स्टॉल लागलेले असतात, मात्र आता इथे या संपूर्ण दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये एकही पुस्तकाचा जो आहे तो स्टॉल लागलेला नाही. त्यामुळं पुस्तके खरेदी करणाऱ्या अनुयायांमध्ये जी आहे ती सध्या आता कमालीची नाराजी आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही नेमकं कुठून आलात, किती वर्षापासून दीक्षाभूमीवर येतात आणि या वर्षीचा काय नेमका अनुभव आहे? मी माझं नाव अशोक गणपतराव म्हैसकर, मी सतत 21 वर्ष झाले इथे येतो. यावर्षी आलो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आधी अभिनंदन होतं, त्याचप्रमाणे जी टी व्ही यांचे सुद्धा अभिनंदन. मी इथे आल्यानंतर इथं पुस्तकाचे टॉल मला दिसले नाही, त्याच्यामुळे आम्ही फार दुःखी झालो. आता आपण जर बघितलं असतं या परिसरामध्ये आता पाय ठेवायला जागा नसती आणि पावलोपावली आपल्याला अनेक प्रकारची पुस्तकं पाहायला मिळाली असती, ज्याप्रमाणे दरवर्षी पाहतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं घेऊन जातो. आता माझ्या हातात कुठलंच पुस्तक नाही, पुस्तकाचा एकच स्टॉल बघायला भेटत नाही आहे, त्याच्यामुळे मन लागत नाही, वापस जावं असं आता इच्छा होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, दीक्षाभूमी, नागपूर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.